आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सीमा भागातील राजकीय नेत्यांनी उसाला हमी भाव मिळवून द्यावा. सीमा भागातील मांजरीसह परिसरातील शेतकऱ्यांची मागणी. सीमा भागातील कारखानदार राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांवर दबाव आणून उसाला हमी भाव मिळवून द्यावा अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यातून होत आहे. त्याला लागणारे बियाणे, रासायनिक खते याचा एकूण खर्च तुमचा ताळमेळ कोणत्या पद्धतीने आहे? एक म्हणजे ऊस हंगाम हा जवळजवळ 12 महिने ऊस शेतामध्ये राहतो. म्हणजे लावगण केल्यापासून कारखान्याला जाण्याचा कालावधी हा 12 महिन्याचा कालावधी असतो. यामध्ये 12 महिन्यामध्ये जवळजवळ 3 रासायनिक डोस द्यायला लागतात. त्यावर कुळपणे भांगलण याचा परत औषध याचा खर्च भरपूर आहे. एकरी जवळ सर्वसाधारण 60-70 हजार रुपये खर्च येत आहे. नुकताच एक सर्वे करण्यात आला, या कीटकनाशकामुळे जनतेला क्षयरोग म्हणजे कर्करोगाची लागण होत आहे असे बोलले जाते. मात्र तुम्ही कीटकनाशकाचा किती प्रमाणात वापर करता? कसं आहे सगळीकडे सेंद्रिय शेतीकडे वळायला सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. एखाद्याने सेंद्रिय शेती केली तर हमी होत नाही. एक समूह होऊन सेंद्रिय शेती करायला पाहिजे. आणि सेंद्रिय शेती केलं तर उत्पादन घटलं जात आहे आणि त्यासाठीच कीटकनाशक रासायनिक खत हे देऊन आम्हाला ऊस उत्पादन अधिक घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. या कीटकनाशक व रासायनिक खतांचा मनुष्याच्या शरीरावर विपरीत परिणाम जाणवतोय, याच्याबद्दल तुम्ही कसं? मग सेंद्रिय शेती केलं तर हमी भाव मोठा, म्हणजे आता सर्वसाधारण 4,500 रुपये दर आहे, तो 8,000 रुपये दर दिलं तर सेंद्रिय शेती केलं तर पूर्ण ऑर्गनाइज आम्ही शेती करू शकतो. आम्हाला उत्पादने कमी झालं तर त्याचा फायदा म्हणजे मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचं मिळणार पैसे जे आहेत शेतकऱ्यांना चांगले मिळाले पाहिजेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे सर्व शेतकरी होऊ शकतोय. नाही, उत्पादनाला तुम्हाला 8,000 रुपये दर आहे, सेंद्रिय शेतीत किती उत्पन्न मिळेल? सेंद्रिय शेती म्हणजे बघा, आता सर्वसाधारण 60-70 एकरी हेक्टर उत्पादन येते. सेंद्रिय शेती करायला गेलं तर ते 50 टनापर्यंत ऍव्हरेज येऊन बसते. आर्थिक संकटात सापडला असला तरी सुद्धाही या ऊस पिकाकडे वळून कोणत्याही परिस्थितीत हंगाम साधायचा या उद्देशाने ऊस हंगामात गुंतला आहे.